तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं की सेंटर पॉइंट किंवा बोनलेस पेनिस आणि टेस्टिस ऑर स्क्रोटमची काळजी आपण इंजुरी पासून घ्यायची आहे आणि त्याचा प्रॉब्लेम होऊ द्यायचा नाहीये. सो दिस इज काळजी नंबर वन. ना व्हॉट आर अदर काळजीज विच यू शुड टेक, सेफ्टी सिक्युरिटी प्रिकॉशन्स. तर पहिल्यांदा म्हणजे असं आहे की सतत ना जीन्सचे कपडे घालणं चांगलं नाही बरं का, कारण की त्याच्यामुळे ते तापमान वाढतं आणि त्याच्यामुळे शुक्रजंतू कमी होतो आणि मग तिथे घाव येतो ना खूप आणि त्या धुतल्या जात नाहीत, मग वारंवार तिथे नायटा गज करणं फंगल इन्फेक्शन असं होत असतं. तर मग ते तसं नका करू. आणि जीन्स घालायच्या झाल्या ना तर आयडियली खरं नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी इंटू ब्रॅकेट हा सीझन आता विंटर असायला हवा. हल्ली सीझनचं काही पण झालेलं आहे, गेल्या सव्वा वर्षात तर काय सगळे सीझन रोज असतात मला वाटतं. बट एनिवे हे चार ह्याच्यामध्ये जीन्स घातलेली चालेल, पण शक्यतो मार्च पासून ऑक्टोबर पर्यंत जीन्स घालू नका. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आतले कपडे इनर गार्मेंट्स ते स्वच्छ धुवा हो. खूप घाम येत असेल किंवा ज्या सीझनमध्ये घाम येत असेल, काळजी नंबर दोन सांगतोय मी, तर प्रिकॉशन, तर ते दोन वेळा तरी घालायचे बरोबर आणि व्हेरी इम्पॉर्टंट नाही का. आणि ते धुवून घालावर का, मेन मोजे आणि इनर गार्मेंट मी पेशन्स बघितले तर काय धुवतच नाहीत, म्हणजे त्याला अनेक छिद्र पडलेली असतात हा, आणि ते तसलं व्हेंटिलेशन नका ना ठेवू इनर गार्मेंट आणि मोज्यांना. कितीतरी लोक भरपूर पैसा असतो श्रीमंत असतात बरं का, पण इंटरनल सॅनिटेशन आणि हायजीन म्हणजे एकदम बोंबललेलंच असतं. तर तसं नका करू, चांगल्या क्वालिटीचे कपडे घाला, शक्यतो सुती कॉटन कपडे घाला बरोबर आहे. हा, सो नाव कमिंग टू काळजी नंबर थ्री इज कुठल्याही प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा व्यायाम करायलाच पाहिजे तो करा जरूर, पण एरोबिकल एक्सरसाइजेस किंवा काय ग्राउंड गेम्स, पण ते झाल्यानंतर अर्धा तासाच्या आत आंघोळ करायला पाहिजे. जनरल सॅनिटेशन हायजीन चांगलंच पाहिजे. काळजी नंबर ऑर प्रिकॉशन नंबर फोर, हो कारण की ते काय काळजी नंबर थ्रीचं की ते धुतलं नाही ना की पण इन्फेक्शन तिथे होतात घामामुळे किंवा फोड येतात वगैरे वगैरे. सो कमिंग टू काळजी नंबर फोर इज तिथले प्युबिक हेअर जे आहेत ते रेग्युलरली शेविंग करायला पाहिजे चांगल्या पद्धतीने आणि तो भाग स्वच्छ ठेवायला पाहिजे, कारण की नाही आणि ते शेविंग करताना व्यवस्थित करा शिकाते, कारण की नाही तर केसतोडा होण्याची शक्यता असते. आणि त्याच्यावरती बरेच वेळा उवा लिखा माइट्स पण होतात बरं का, पेशंटचा आपण बघितलेलं आहे. तर त्याच्यामुळे ती स्वच्छता असणं म्हणजे आम्पीट हेअर आणि जनॅट्रल्स हेअर हे चांगले शेव करणं गरजेचं आहे. ओके, नंतर स्वच्छतेच्या बाबतीत मी असं म्हणेन ना की लहान मुलांना ना कोणी अनफॉर्च्युनेटली त्यांचे पालक मंडळी वडील एस्पेशली जेव्हा बॉईजच्या बाबतीत बोलतोय मी, त्यांचे डॉक्टर्स फॅमिली फिजिशियन्स हा हे अनफॉर्च्युनेटली, कारण की या जनॅट्रल्स किंवा सेक्शुअलिटी बद्दल बोललंच जात नाही ना की, आणि इव्हन पिडियाट्रिशियन्स आय हॅव सीन विथ ड्यू रिस्पेक्ट टू देम की एव्हरी पिडियाट्रिशियन अँड एव्हरी फॅमिली फिजिशियन ऑफ वेन ही ऑर शी इज चेकिंग ऑर डुईंग क्लिनिकल एक्झामिनेशन ऑफ अ बॉय फॉर द फर्स्ट टाइम ओके इन हिज ऑर हर लाईफ ऑफ द डॉक्टर एज वेल एज द पेशंट आय एम सीइंग ही शुड सी वेदर द प्रेप्युशियल स्किन ऑफ द पेनिस म्हणजे ती जी पेनिसची जी स्किन असते वेदर इट कॅन यू रिट्रॅक्ट दॅट ती मागे जाऊ शकते का नाही, आणि मग ती काही मुलांमध्ये ती जात नाही. आता शिंकल्यावरती आपण काहीतरी महत्वाचं बोलतो आणि शिंकल्यावरती कसं म्हणतो ना सत्य आहे, तसं आता मी बोलताना ती घरातली बेल वाजली म्हणजे सत्य आहे म्हणजे काय सांगतोय ते ओके नाही. तर मग आता विषय असा आहे आणि तर विषय असा आहे की काही मुलांमध्ये ती स्किन मागेच जाऊ शकत नाही जन्मतः स्ट्रक्चरली, आणि दॅट इज कॉल्ड एज अ स्ट्रक्चरल फायमोसिस PHY फायमोसिस MOSIS फायमोसिस. तर फायमोसिस मध्ये ती जात नसल्यामुळे काय होतं आतमध्ये त्या स्किनच्या युरिनचे काही पार्टिकल्स किंवा त्यातले सॉल्ट्स क्रिस्टल्स आणि इतर स्मेग्मा नावाचा एक पदार्थ असतो जो सगळ्याच पुरुषांमध्ये निर्माण असतो तो साचून राहतो आणि मग त्याच्यामुळे वारंवार मुलांना शूच्या जागेचे इन्फेक्शन होतात किंवा इन्फ्लेमेशन होतात सुजतात आणि ते सारखं मग लहान मुलं तिथे खाजवतात हात लावतात आणि मग तो चाळा सुरू होतो. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी ती एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे आणि पालकांना फॅमिली फिजिशियन्स आणि पिडियाट्रिशियन्सना जर का पहिल्या भेटीमध्ये जाणवलं की ती मागे जात नाहीये तर मग युरोसर्जन्सकडे किंवा सर्जनकडे किंवा सेक्सॉलॉजिस्टकडे पाठवणं खूप गरजेचं आहे.
आणि ते ऑपरेटच करायला लागतं, तो स्ट्रक्चरल प्रॉब्लेम असतो त्यामुळे त्याला पर्याय नाही. ओके, पण हे इतकंच नाही तर काळजी नंबर 5 आणि 6 मध्ये मी असं सांगेन प्रिकॉशन की खूप पुरुषांचं मी बघितलंय 10 पैकी 8 पुरुषांना जरी फायमोसिस नसलं तरी पेनी स्किन रिट्रॅक्ट करायला खूप भीती वाटत असते, खूप त्रास होत असतो, म्हणजे त्रास मानसिक म्हणायचा, शारीरिक नाही, आणि मग आतली स्वच्छताच घेतली जात नाही. आणि मग तिथे जसं दात आपण नाही घासले की पुटं जमा होतात की नाही आतमध्ये आणि खराब होतात दात, तर तशी तिथे स्मेग्मा नावाचं जे पदार्थ असतो त्याची पुटं निर्माण होतात आणि इट इज नॉट गुड फ्रॉम द पॉइंट ऑफ हायजीन अँड सॅनिटेशन. सो इट शुड बी रिट्रॅक्टेड अँड ड्युरिंग द टाइम ऑफ बाथ अँड थरली थरली वॉश बाय ऑल द मेन. ओके, आणि त्याच्यानंतर मग असं आहे की कुठल्याही स्किनचा जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणवला काळजी नंबर 7 की त्याला चट्टे गेलेले आहेत, तिथे सूज आली आहे, ती रिट्रॅक्ट करायला मागे जड जात आहे, तर माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे की तो पुढे येईल ना, पण की कधीतरी भविष्यात की इट कॅन बी अन इंडिकेशन ऑफ डायबिटीज. पुरुषांमध्ये खूप कॉमन असतं आणि तिथे फंगल इन्फेक्शन होतं, त्याला कॅन्डिडिओ बॅलोनोप्रोस्थायटिस असं म्हणतात, कॅन्डिडा नावाची ईस्ट सारखी जंतू असते ते होतं. आणि असं जर का केलं तर रिपोर्ट इमिजिएटली टू युअर डॉक्टर अँड रूल आउट वेदर यू आर हॅव्हिंग डायबिटीज ऑर नॉट. ओके, अँड देन इन केस ऑफ मास्टरबेशन ऑर हस्तमैथून हात स्वच्छ धुणं, काळजी नंबर 8, 7 or 8 वॉट एव्हर, हात स्वच्छ धुणं खूप गरजेचं आहे बिफोर मास्टरबेटिंग, अँड एल्स फंगल इन्फेक्शन तिथे रिकरंट होऊ शकतात, नॉट बिकॉज ऑफ द ऍक्ट ऑफ मास्टरबेशन बट बिकॉज द हँड्स विच आर यूज फॉर मास्टरबेशन आर डर्टी. अँड ॲज यू नो की आपले हात 100 ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लागलेले असतात, तिथे जंतू असतात, घाण असते, बुरशी असते, आणि मग आपण जसं म्हणतो ना की खाण्याच्या आधी आपण हात धुवायला पाहिजे, सो समथिंग लाईक दॅट. या and always remember that after passing urine and after masturbation and every act every sexual act the male should wash his genitals very thoroughly. Kaalji number 8, precaution number 8, ani precaution number 9 is what ideally have only one single honest partner and please do not have multiple partners in your life, sexual partners, and if you are having please do use condoms. Okay, but condoms do not guarantee full 100% protection against sexually transmitted diseases. And ती म्हणून जरूर काळजी घ्या. आणि काळजी नंबर 9 and 10 अशी आहे की जर का कुठल्याही प्रकारचं जांघेमध्ये सूज निर्माण झाली किंवा तिथे काही कट्स आहेत, तिथे ज्वर आला, तिथे फोड आला, तिथे अल्सर झाला, इरोजन झाला, हे छाले येतात ना जिभेला तोंडाला तसं काहीस, किंवा जखम सारखं काही झालं तर इट कुड बी अ सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज ऑर एसटीडी. सो प्लीज रिपोर्ट टू युअर डॉक्टर अँड टेक इमिजिएटली फास्ट ट्रीटमेंट. ओके, आणि असं सगळं आहे. सो अजून काय राहिलं का मी पटकन बघू न घेतो. या अँड इन टुडेज वर्ल्ड वेअर आर्टिफिशियल वजायनास आर युज्ड, पेशंट्स ऑर अदर इंडिव्हिज्युअल्स आर रिक्वायर्ड टू हॅव गुड सॅनिटेशन and hygiene of the artificial vaginas, and if you are going for tattooing of genitals and genital piercing tar mate nirjantukikaran kelena te titna HIV ani baki cha rogaanchi ta spread honar nahi na te changle method ni kele jate na teche allergy infection nahi na he pan baghna khup 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 garjeche ahe mitranno. Tar asa sagla ahe. आणि आय थिंक मी जस्ट एकदा चेक करून घेतो की या सो दॅट्स ऑल ऑलमोस्ट 10 आय थिंक ना, या 10-11 गोष्टी प्रिकॉशन आहेत त्याची काळजी घ्या आणि मग तो बोनलेस ऑर्गन चांगला ठेवा. ओके, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू.